नमस्कार, मी गौरी सारंग, पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर बुलेटिनची सुरुवात करूया आताच्या मोठ्या बातमीने। तर रविकांत तुपकरांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 29 नोव्हेंबरला मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता आणि पोलिसांकडून तुपकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू होता। तुपकर आंदोलनावर ठाम असल्यानं पोलिसांनी सध्या त्यांना ताब्यात घेतलंय। तर आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। संदीप, रविकांत तुपकरांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय? अगदी बरोबर माहिती आहे गौरी, कारण सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर 20 नोव्हेंबर रोजी एल्गार महामोर्चा काढला होता आणि त्यानंतर ह्या मागण्या 7-8 दिवसांमध्ये मंजूर न झाल्यास 29 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात हजारो शेतकऱ्यांकडे जाऊन मंत्रालयाचा ताबा घेणार आहे असा इशारा जो आहे हा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रविकांत तुपकर यांची समजूत काढण्यात आली। आंदोलन मागे घेण्यासंदर्भात देखील विनंती करण्यात आली, मात्र रविकांत तुपकर हे आपल्या आंदोलनावर ठाम असल्यामुळे पोलिसांनी आज त्यांना ताब्यात घेतले आणि सध्या त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन नेण्यात आलेलं आहे गौरी। संदीप तुपकर यांच्याकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया आली आहे का? तुपकर यांची यापूर्वीच या ठिकाणी प्रतिक्रिया आली होती, पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारकडून कशा पद्धतीचं कुठलंही आश्वासन जे आहे हे आम्हाला देण्यात आलेलं नाही आणि त्या संदर्भात कुठलीही बैठक देखील लावण्याचं आश्वासन देखील मिळालेलं नाही, त्यामुळे आम्ही सरकारकडून कुठलंही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि आंदोलनावर आपण ठाम असल्याची भूमिका जी आहे सध्या तरी रविकांत तुपकर यांची आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे गौरी। नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। रविकांत तुपकर यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, नहीं चलेगी। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है।